नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखाली सुधागड तालुका समन्वय समितीची पहिली बैठक झाली. तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षात झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या खात्याचा आढावा घेतला. यावेळी MSRDC पाटबंधारे, ST महामंडळ तसेच अन्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांना नोटीस बजावण्यात आली. या बैठकीला समन्वय समितीचे राजेंद्र राऊत, दीपक पवार, प्रकाश आवसकर, राजेश कानाडे, किसन उमटे, श्वेता मालुसरे, गटविकास अधिकारी विजय यादव, नायब तहसीलदार वैशाली काकडे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी टंचाई निर्माण झालेल्या कर्जत तालुक्यातील 3 वाड्या आणि 2 गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र पंचायत समिती प्रशासन ही मागणी पूर्ण करत नसल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तालुक्याच्या दुर्गम भागात उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील 58 आदिवासी वाड्या आणि 23 गावांमध्ये यंदा पाणी टंचाई आहे. तेथील महिलांना काही किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी टँकरने पाणी पुरवठा करावा यासाठी कर्जत पंचायत समितीकडे मागणी केली आहे. मात्र शासनाने अद्याप टंचाईग्रस्त भागासाठी टँकरचे अधिग्रहण केले नाही. त्यामुळे मागणी येऊन देखील शासकीय यंत्रणा पाणी टंचाई दूर करण्याचे काम करताना दिसत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. रायगड जिल्हा रग्बी फुटबॉल संघाची निवड करण्यासाठी चाचणी शिबिराचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत आयोजित केलेल्या या शिबिरात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयीन फुटबॉलपटू आणि रग्बी खेळाडू यांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्हा रग्बी असोसिएशन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रग्बी फुटबॉल शिबिराचे आणि जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कोषाध्यक्ष विवेक पोद्दार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य PB विचवे, असोसिएशनचे सचिव केशव पवार, उपाध्यक्ष सागर शेळके, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात 60 खेळाडूंचा सहभाग असून शिबिर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. नेरळ रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमी रूळ ओलांडत असतात, त्यामुळे या रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य रेल्वे कामगारांचे नेते प्रवीण तांडे यांना देखील आपला जीव गमवावा लागला होता. नेरळ रेल्वे स्थानकात उतरून नेरळ विद्या मंदिर माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जाणारे विद्यार्थी हे थेट रूळ ओलांडून जात असल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. असे अपघाताचे प्रकार रोखण्यासाठी रूळ ओलांडणाऱ्यांवर काही निर्बंध आणण्याची गरज आहे. दरम्यान भिवपुरी रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणाऱ्या पादचाराचे बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेकडून लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच बॅरिकेड्स नेरळ आणि शेलूर रेल्वे स्थानक परिसरात उभारावेत अशी मागणी होत आहे. अवजड वाहतुकीमुळे खालापूर शहरातून जाणारा रस्ता पादचारांना धोकादायक वाटत आहे. या रस्त्यावर वेग मर्यादेचं बंधन घालावे आणि वर्दळीच्या ठिकाणी रंबलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात अशी मागणी दिलासा फाउंडेशनने IRB कंपनीकडे केली आहे. 22 वर्षापूर्वी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. त्यावेळी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी खालापूर शहरातून जोड रस्ता देण्यात आला. प्रवासी वाहनासोबत कारखान्यात जाणारे ट्रेलर, कंटेनर, बसेस अशा अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावर कायम असते. या मार्गावर वाहने वेगाने ये जा करत असतात, त्यामुळे या रस्त्यावर अनेकदा अपघात घडले आहेत. अशावेळी वाहनांच्या वेगाला आवर घालणे गरजेचे आहे. त्यामुळे खालापूर शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्या अगोदर रंबलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात अशी मागणी दिलासा फाउंडेशनने IRB कंपनीच्या अभियंत्यांकडे केली आहे. कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणातील 20% पाणी सिंचनासाठी आणि काठावर असलेल्या ग्रामपंचायती आणि कर्जत नगर परिषदेच्या नळ योजनांसाठी पाणी मिळावे आणि प्रकल्पग्रस्तांना मोबदला तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे, अन्यथा धरणासाठी 1 इंचही माती काढू देणार नाही, असा इशारा भाजपचे किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोपटे यांनी शनिवारी दिला. सुनील गोपटे यांनी कर्जत विठ्ठलनगरमधील संपर्क कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार लाड यांच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याबरोबर वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि प्रत्येकजण मीच धरण आणले असे भासवत आहेत, पण वस्तुस्थिती वेगळी आहे असे गोगटे यांनी सांगितले. ऐतिहासिक किल्ले रायगडवर असलेले पाण्याचे स्रोत ऐन मे महिन्यात आटत चालले आहेत, त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. गडावरील गंगासागर तलावातील पाणी विकास कामांना वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पुरातत्व विभागाला लेखी पत्राद्वारे देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर दरवर्षी साजरा केला जातो. गेली 2 वर्षे हा सोहळा कोरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा झाला, मात्र यावर्षी निर्बंध शिथिल केल्याने सोहळा जल्लोषात साजरा होण्याची शक्यता आहे. गडावर गंगासागर, हत्ती तलाव, 12 टाके, कोलिम तलाव, हनुमान टाके ही पाण्याची स्रोत आहेत. यापैकी गंगासागर आणि कोलिम तलावामधील पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी वापरले जाते, त्यामुळे गडावरील विकास कामांसाठी गंगासागरमधील पाण्याचा वापर करू नये अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने पुरातत्व विभागाला केल्या आहेत. तसे पत्र 29 एप्रिल 2022 रोजी त्यांना देण्यात आले आहे. महाड तालुक्यातील वरणघाटात एक अवघड वळणावर अवजड ट्रक अडकल्याने महाड भोर पुणे मार्गावरील वाहतूक शनिवारी विस्कळीत झाली. घाट वाहतुकीस धोकादायक असताना देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अवजड वाहने अडकून या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. महाड भोर पुणे मार्गावरील वरणघाटात सलग 2 वर्षे ऐन पावसाळ्यात दरडी कोसळत असून हा मार्ग सातत्याने बंद ठेवला जात आहे, त्यामुळे हा मार्ग अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. शनिवारी वरणघाटात एक टँकर अडकून पडला आणि काही तासांकरिता हा मार्ग बंद राहिला, यामुळे छोट्या वाहनांना देखील अडकून राहावे लागले. सातत्याने या घटना घडून देखील याबाबत प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाज स्वास्थ्यासाठी झटणारे स्वर्गीय जनार्दन भगत यांचे कार्य अजरामर आहे. त्यांचा वारसा घेत आपण सर्व वाटचाल करत असून दर्जेदार शिक्षण घेऊन नवी पिढी घडवण्याचे काम करत आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे पुण्यतिथीच्या कार्यक्रमावेळी केले. थोर समाज सुधारक जनार्दन आत्माराम भगत यांच्या 34वी पुण्यतिथी निमित्त CKT महाविद्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन YT देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच नवीन पनवेलमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार नियोजन शून्य झाला असून आठवड्यात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक समीर ठाकूर यांनी महावितरणाला निवेदन दिले आहे. यामधून त्यांनी ही समस्या त्वरित न सोडवल्यास कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी नगरसेविका राजेश्री वावेकर, शोभा सातपुते, यमुना प्रकाशन, मिलिंद म्हात्रे, संजय मोरे, अमित खैरे उपस्थित होते. OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर हा OBC समाजावर अन्याय असेल, असे प्रतिपादन OBC मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी केले. शासनाने गेल्या 30 महिन्यांच्या काळात काहीही काम केलेले नाही. आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार टोलवाटोलवी करत आहे, हे केंद्र सरकारचे काम आहे असे सांगून राज्य सरकार OBC समाजाची फसवणूक करत आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि OBC समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझी अशी मागणी आहे की या निवडणुका OBC आरक्षण ठेवूनच घेतल्या पाहिजेत, असे मत मनोज भुजबळ यांनी मांडले आहे. उरण शहरातील साठे हॉटेलसमोर मिलन ज्वेलर्स या नावाने हे नवीन दुकान सुरू झाले आहे. या ज्वेलर्सच्या दुकानाचे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. आमदार बालदी यांनी ज्वेलर्सचे मालक शिवसिंह खरवड यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याला नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी माणसे जोडण्याचे काम केले आणि तोच वारसा आपण सर्वांनी पुढे चालवावा असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी शेलघर येथे केले. स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 34वी पुण्यतिथी शनिवारी होती. त्यानिमित्त शेलघर येथे पुण्यतिथीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनार्दन भगत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेलमध्ये प्रसिद्ध सुखम हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली असून हॉस्पिटलने 11व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दशकपूर्ती सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कोरोना योद्ध्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पद्मश्री डॉ हिम्मतराव बावसकर यांनी भेट देत सुखम हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.